काळाची गरज आहे बांधवांनो, या गरजेसाठी आपण आवाज उठवतोय, त्यासाठी सर्व धनगर समाज बांधवांनी एकत्र आलं पाहिजे. आज मनोज जे धनगर मराठा समाजासाठी आरक्षणासाठी जे बसले होते ते खरंच एक व्यक्ती आहे, त्या माणसासाठी यांचा काळा वाजव, मराठा समाजासाठी जे बसले आहेत त्यांच्यासाठी यांचा काळा. आमच्या समाजाला तसा नेता बसला नाही, आम्हाला एखादा पद भेटलं ना आम्ही त्यांची मागं जातो रे. खासदार आमदारकीचं पद तिकीट भेटलं की त्यांचं आम्ही गुलाबी किती दिवस गुलाबी करायची. आदरणीय आप्पासाहेब आकाळे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण पुणे येथे टोल नाक्यापाशी रस्ता रोको करत आहे. आपण कशासाठी जमलो आहे, आपली कायदे म्हणत माणसे किती धनगराच्या वाहकांना जय मल्हार. आपण आई तुळजा भवानीच्या भूमीत आज हे असं घडतंय. डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेत आपल्या धनगर समाजाला आरक्षण दिलंय, पण हे आत्ताचं सरकार पाठीमागचं सरकार या धनगरांना अडवू येतोय. खंबाची खात सातारा जिल्ह्यातला आम्ही अडवणार आहे आणि याची घोषणा या सोलापूर हायवेपासून करत आहे. 20 तारखेला बुधवारी खंबाची खात हायवे अडवणार आहोत आम्ही. पुण्य श्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरांचा, राजेशवंतराव होळकरांचा, सुभेदार मल्हारराव होळकरांचा. अरे सर्वप्रथम या ठिकाणी सर्व माझा समाज बांधव एवढा मोठ्या या आंदोलनासाठी उपस्थित राहिला, या आंदोलनासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला सर्व माझा मेंढपाळ बांधव, माझ्या भगिनी. आज या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर भविष्यात याची ठिणगी आज घेतल्याशिवाय मित्रांनो, अनेक वर्ष आपण पाहत आहोत आपल्या आरक्षणाच्या विषयी वेगवेगळी आंदोलनं झाली, वेगवेगळे मोर्चे निघाले, ठिकठिकाणी रास्ता रोको झाले, परंतु ज्या वेळेस हे आंदोलन अंतिम टप्प्यात येतं आणि आरक्षणाला कुठेतरी आपल्याला न्याय मिळेल अशी कुठेतरी आपली आशा पडली जात होती, त्यावेळेस कुठेतरी राजकीय लोक हे सत्तेत बसलेले गोंड्याच्या कातडीचे जी राजकीय लोक त्या ठिकाणी आरक्षणाच्या नावाखाली आपल्याला गाजर दाखवून आपल्या समाजाच्या तोंडाला पानं पुसायचं काम वर्षानुवर्ष करत आले. आमची लढाई प्रशासनाची नाही तर आमची लढाई सत्तेत बसलेल्या मस्तवान या नेते मंडळींची. हे जे सरकार बसलेले युतीचं आलं, महाविकास आघाडीचं आलं, गेली 15 वर्ष आम्ही पाहत आहोत. वेगवेगळ्या समित्या स्थापन झाल्या, वेगवेगळ्या 30 ची संस्था स्थापन झाली, व्यंग्य आयोग स्थापन झाला, परंतु त्याचा अहवाल आजपर्यंत आपल्या समाज बांधवांपुढे आलेला नाही. ज्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेस रेणका आयोग 2009 साली स्थापन केला, त्याचा देखील रेणका आयोग सत्तेत आल्यानंतर निवडणुका झाल्यानंतर पुन्हा त्याचा घाशा गुंतवून परत परत फेकून दिला. त्याच्यानंतर ज्यावेळेस फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी बारामतीमध्ये येऊन पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा आरक्षणाचा विषय आम्ही निर्णयात काढू असं सांगितल्यानंतर त्यावेळेस सर्व समाज बांधवांनी जाऊन तिथे त्याची विचारणा केल्यावर त्या ठिकाणी त्यांनी 30 ची संस्था स्थापन केली. त्या 30 संस्थेचा अहवाल आजपर्यंत आपल्याला कुणालाच माहीत नसेल किंवा आलेला नाही. सगळ्यांच्या निदर्शनात सांगायचं आहे की सत्तेत बसलेलं हे मस्तवाद सरकार, या सरकारला जर का आपला आवाज तिथे मंत्रालयातल्या खुर्च्यांना हजरे सोडवायचा असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन हा लढा महाराष्ट्रभर कसा पेटेल, महाराष्ट्रभर याची ठिंगी कशी पेटेल याचा आपल्याला सर्वांना विचार करावा लागणार आहे. मित्रांनो, पक्ष मतभेद संघटना सर्व बाजूला ठेवा, कोण इथं मोठा नाही, कोण याचं नेतृत्व करणारा नाहीये, कोण कृती समितीचे अध्यक्ष नाही, कोणी कुठली संस्था नाही, या ठिकाणी सर्वसामान्य आमचा मेंढपाळ बांधव, सर्वसामान्य आमचा धनगर बांधव एकत्र येऊन येणाऱ्या पुढच्या भविष्य काळात तुम्हा आम्हा सर्वांना हे आंदोलन आपल्या ताब्यात घ्यायचे. आपण सर्व तळागाळातील समाज बांधवांनी याचं नेतृत्व करायचे. कुठला नेता नको, कुठला आमदार नको, कुठला मंत्री नको, कोण खासदार नको, आम्हाला कुणाची जरूरत नाही. गेली 20 वर्ष आम्ही या सगळ्यांना बघितलेली, कुणी कशा पद्धतीनं घाणेरडं राजकारण केलं या आंदोलनाच्या नावाखाली हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. महाराष्ट्रातल्या करोडो बांधवांना ज्ञात आहे, आमच्या भगिनींना ज्ञात आहे. आमच्या मेंढपाळ बांधवांवरती गेले अनेक वर्ष ज्यावेळेस अन्याय झाला, आमच्या मेंढपाळ भगिनींवरती ज्यावेळेस हात उचलले गेले, आमच्या मेंढपाळ बांधू भगिनींची ज्यावेळेस आदरून लुटण्यात आली, त्यावेळेस फडणवीस साहेब आपल्याकडे गृह खाते आपण किती लोकांना न्याय मिळवून दिला. परवा दिवशी देखील
आपल्या फलटणमध्ये नायकोबावाडीमध्ये एक प्रकरण घडले. 70 वर्षाच्या आमच्या मेंढपाळ भगिनींना काळा निळा उत्सव वर उपस्थित मारहाण करण्यात आले. कोण त्या ठिकाणी दखल घेतो? आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये पुण्यश्लोक आई नदवी होळकरांच्या राज्यामध्ये जे नजर वाईट करून कोण बघेल किंवा नुसतं पर स्त्रीला कोणी स्पर्श केला तर त्याच्या हात कलम करण्यात येतो. आज आपल्या या राज्यामध्ये काय अवस्था आपल्या मेंढपाळ वाढवायची याचा देखील विचार केला गेला पाहिजे. मित्रांनो, माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आपल्याला जर का खऱ्या अर्थाने आरक्षण जर का आपल्या पदरात पाडून घ्यायचं असेल तर हा वनवा आपला महाराष्ट्रभर आपल्याला पेटवावा लागणार आहे. आताच दाविडे पाटलांनी जसं सांगितलं की खंडाळा तालुक्यातले मोठ्या पद्धतीने रास्ता रोबो करणार आहे. असं प्रत्येक गावात, तालुक्यात, राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन झालं पाहिजे की महाराष्ट्रामधल्या या मुंबईमधल्या मंत्रालयातल्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला देखील हादरे बसले पाहिजे. अशा पद्धतीचे आंदोलन आपल्याला या पुढील भविष्य काळात करावं लागणार. आपली काय मागणी? आपली रास्त मागणी, घटनेमध्ये आम्हाला अधिकार दिलेले आहे, घटनेमध्ये धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबचे आरक्षण दिलेले, अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करा, त्याची अंमलबजावणी करा, एवढेच आम्ही सांगतो. गेली अनेक वर्ष याची आम्ही सविस्तर आणि पूर्णपणे कागदोपत्री सर्व मान्य केलेली. आमचे आयपीएस रिटायर मधू शिंदे साहेब गेली 15 वर्ष न्यायालयीन लढा लढताय, त्या ठिकाणी देखील अखेरच्या टप्प्यात ज्यावेळेस कोर्टाचा निर्णय होता त्या ठिकाणी जाणून बुजून कुंभकोणी वकील जे होते ते कुंभकोणी वकिलांना बदलण्यात आला आणि दुसरे वकील, म्हणजे अशा पद्धतीने कटकारस्थान केलं जाते सरकारकडून. मित्रांनो, झाडीतला शुक्राचार्य तुम्हाला ओळखावं लागणार आहे. कोण साहेब दादा कोण काय काय नाही, आपल्याला आता यापुढे लढाई ही आर पारची करावी लागणार आहे. कुठले नेते, कुठले खासदार, कुठले आमदार, कोण राष्ट्रीय नेते, सगळ्यांना आता आपल्या फोटोतून काढून टाकून त्या ठिकाणी फक्त आपलं आरक्षण कसं मिळेल, पण यासाठी राजकीय जोडे बाजूतून आपल्याला कसं एकत्र येत आहे आणि कसं हे राजकारण आपल्या पदरात काढून घेतील, आपल्या गोर गरीब समाज बांधवांना, आपल्या मेंढपाळ बांधवांना, आपल्या भगिनींना त्याचा कसा लाभ करून देता येईल, त्याच्या सवलतीचा फायदा कसा करून देता येईल, यासाठी भविष्यात आपल्याला हा लढा फार मोठा व्यापक करावा लागणार आहे. अनेक वेळा आंदोलनामध्ये खरं तर मी येथील पोलीस प्रशासन चव्हाण साहेब असतील, रायगड साहेब असतील, सर्वच पोलीस प्रशासन त्यांनी अत्यंत सहकार्य करून या आंदोलनात आम्हाला वेळोवेळी पाठिंबा दिला किंवा वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले. न्याय मिळवून देण्याच्या आमच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये साहेब तुम्ही मदतीचा आमचा दुवा असणार आहे. कारण की सांगायचं आहे की हा धनगर समाज दड्याखोऱ्यात राहणं मानत हा विचारलेला धनगर समाजाला गेली अनेक वर्ष न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. त्याचं कारण आहे की सत्तेत बसलेलं हे मस्तवाल सरकार कसल्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही. आज आमचा लढा कोणत्याही पोलीस प्रशासनाची नाही, कोणत्याही प्रशासनातील अधिकारी वर्गाची, आमचा लढा हा सत्तेत बसलेल्या मस्तवाल या गेंड्याच्या कातड्याच्या या